ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापुरात बहुजन समाज पक्षाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप ताजने, प्रदेश महासचिव आप्पासाहेब लोकरे, विलास शेरखाने, जिल्हाध्यक्ष भालचंद्र कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक ताकतोडे, सचिव करण काळे, जिल्हा महासचिव रवी सर्वगुड, शहराध्यक्ष देवा उघडे, संयोजक प्रशिक माने, बबलू गायकवाड या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बांधवांनो, महापालिकेची निवडणूक बहुसंख्य लोक तुम्ही या शहराशी संबंधित आहात। आता स्थायी जागेत सुद्धा पाणी मिळत नाही। अरे पाणी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? आमचे तर उणे पुणे चारच नगरसेवक होते। मागच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचे केवळ चार नगरसेवक होते। आज आम्ही लक्ष करून आलो आहे, उद्या जरी निवडणूक झाली तर सोलापूर मध्ये 40-30 हे सोलापूरच्या आणि ते 40-30 सोलापूरच्या महापालिकेत पाठवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी संघर्ष करायचा, त्याची खिंगी तुम्ही आज उभी केली आहे, याच खिंगीचा ज्वाला करायचा आहे। आणि आजपर्यंत ज्यांनी आमच्या मातंग समाजाचं शोषण केलं, ज्यांनी आमच्या दलितांचं शोषण केलं, ज्यांनी आमच्या अल्पसंख्याक मुस्लिमांचं शोषण केलं, ज्यांनी त्या भंगराच्या तोंडाला पार घुसण्याचं काम केलं, त्या सगळ्यांना आगामी काळामध्ये धडा शिकूया। मग ती जिल्हा परिषद असू दे सोलापूरची किंवा सोलापूरची महापालिका असू दे, तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं एकच लक्ष असलं पाहिजे या दोन्ही सभागृहात आगामी काळामध्ये हा हत्तीचा निळा झेंडा फडकवा। आणि हा हत्तीचा निळा झेंडा जर फडकवायचा असेल तर मागून काय मिळत काय? तुम्ही तर म्हणणार की मोर्चा करताय, डिमांड करताय, कांशीराम साहेबांनी तर सांगितलंय डिमांड करणे वाले कभी कमांड नाही करते। पण आता आपल्या समाजाला सवय एवढी वाईट लागलेली आहे, मागायची सवय, आम्ही मागण्या सुद्धा याच्यासाठी मागत आहोत की या माध्यमातून आमचा समाज जागृत झाला पाहिजे। आम्ही डिमांड करणारी लोक नाही आहोत, आम्ही कमांड करणारी लोक आहोत। अरे महाराष्ट्राने नाही, देशाने अनुभवलंय, 500 महारांनी कमांड केली आणि बांधवांना पेशवाई नेस्त नाबूद झाली। या देशाचा इतिहास आहे। तुम्ही जर कमांड करायचं ठरवलं तर सुशील कुमार शिंदेची अवकाश नाही आहे तुम्हाला थांबवण्याची। तुम्ही जर कमांड करायचं ठरवलं तर कोण्या देशमुखाची अवकाश नाही आहे तुम्हाला थांबवण्याची। तुम्ही जर कमांड करायचं ठरवलं तर कोणता चायरा गैरा नथू खैरा तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही। फक्त शर्त एवढी आहे, तुम्ही हत्तीच्या पाठीवर बसलं पाहिजे, म्हणजे खालून या कुत्र्याने किती काही थुंकलं तुमच्या पाया। ही परिस्थिती जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर आम्हाला बांधवांनो मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या आंदोलनाला गती देण्याचं काम करावं लागणार आहे।